भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटून निषेध व्यक्त केलाय. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावा नजीक टायर पेटून रास्ता रोको करत मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त केलाय. या घटनेनंतर माहिती मिळताच सातारा तालुका ट्रॅफिक पोलिसांनी हायवेवर पेटलेले टायर विझवून करत रस्ता मोकळा केला. गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केली जात आहेत, त्यामुळे खासदार उदयनराजेंनी देखील त्याविरोधात जाण आक्रोश आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर ही अशी वक्तव्य सुरू असल्यानं साताऱ्यात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली. आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारच्या महामार्गावर टायर पेटवून छत्रपतींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय. महाराजांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याबद्दल त्याचा आज आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे जर असं कुणी वक्तव्य केलं तर त्याला तशाच तसं उत्तर दिलं जाईल. त्रिवेदी असेल, दानवे असेल, एकेरी नावात महाराजांचा उल्लेख करतोय, बनव्याला लाज वाटली पाहिजे. एकेरी नावात महाराजांचा उल्लेख करायला, महाराजांच्या नावानं राजकारण करतोय, बनव्याला लाज वाटली पाहिजे. एक नेता एक आवाज, छत्रपती शिवाजी महाराज के. राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी आणि रावसाहेब दानवे यांनी जे महाराज शिवाजी महाराजांच्या बद्दल जे एकेरी शब्दात वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही आज रास्ता रोको आंदोलन करत आहे. आणि यापुढे इथून पुढे जर कुणी असं वक्तव्य केलं तर जशाच तसे उत्तर आम्ही देऊ आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.